मंडळी, सध्या हिवाळा सुरू आहे की पावसाळा असा प्रश्न तुम्हाला पडलाय ना? चला तर मग हा पाऊस का पडत आहे, वातावरणात हे बदल का होत आहेत, सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामागील कारण काय, जाणून घेऊया बातमी सोप्या शब्दाच्या माध्यमातून. अंदमान बेटाच्या पट्ट्यात समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू आंध्र प्रदेशाला पावसाने चांगले झोडपून काढले आहे. अशातच आता आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या भागापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे संपूर्ण कोकण तसेच मध्य महाराष्ट्रावर पावसाचं सावट निर्माण झालं आहे. या वातावरण बदलामागील कारण आहे ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, ओझोन वायूचं कमी होणारं प्रमाण आणि विविध प्रकारची प्रदूषणं, तसेच अन्य काही पर्यावरणीय प्रश्न ज्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंचं स्वरूप बदललं आहे. म्हणजेच कोणत्याही ऋतूमध्ये पाऊस पडत आहे, थंडीच्या प्रमाणात वाढ किंवा घट होत आहे, ऑक्टोबर हीटची तीव्रता कमी होत आहे, अशा अनेक भौगोलिक घटना घडत आहेत. या सर्व कारणांमुळे आज आपण या अवकाळी पावसाला सामोरे जात आहोत, जी एक धोक्याची घंटा आहे. कशी वाटली तुम्हाला ही बातमी सोप्या शब्दात? कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा.